आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मराठवाड्यामध्ये उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, तीच पीपल्स एज्युकेशन सोसायटी आता विद्यापीठाचं रूप धारण करणार आहे. नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सर्वेक्षणामध्ये छत्रपती संभाजीनगर या शहरातील 4 संस्थांना आता विद्यापीठाचा दर्जा मिळणार आहे. या 4 शिक्षण संस्था आता इथून पुढे क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणून ओळखल्या जाणार आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्या क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन होणार आहेत, त्यातल्या 4 युनिव्हर्सिटी या आपल्या शहरामध्ये स्थापन होणार आहेत. आणि या शहरामधले जे 4 मोठे कॅम्पस आहेत, या 4 मोठ्या कॅम्पसचं रूपांतर आता क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये याची तरतूद अशी करण्यात आलेली आहे की जे मोठे कॅम्पस आहेत, या मोठ्या कॅम्पसना सध्या क्लस्टर युनिव्हर्सिटीची मान्यता देण्यात यावी आणि तिथं नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात यावं. ज्या बहुविद्याशाखीय संस्था आहेत, अशा बहुविद्याशाखीय संस्थांना भविष्यामध्ये क्लस्टर युनिव्हर्सिटीची मान्यता टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. परंतु ज्या संस्था बहुविद्याशाखीय नाहीत, ज्यांच्याकडे फक्त एकच विद्याशाखा आहे किंवा दोनच विद्याशाखा आहेत, या अशा महाविद्यालयांना या क्लस्टर युनिव्हर्सिटीसोबत भविष्यामध्ये जोडलं जाणार आहे. आणि बहुविद्याशाखीय शिक्षण या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पुरस्कृत करण्यात आलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या बहुविद्याशाखीय असलेल्या संस्थांना सध्या क्लस्टर युनिव्हर्सिटीची मान्यता देण्याचा प्रकल्प सध्या महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुरू केलेला आहे. त्यातच छत्रपती संभाजीनगर अर्थातच यापूर्वीचं औरंगाबाद शहर, या शहरातल्या 4 मोठ्या कॅम्पसचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर यात इतर ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आहे, मौलाना आझाद कॉलेजचा कॅम्पस आहे, त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय आहेत, यांचं एक क्लस्टर होणार आहे. आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीची जी मिलिंद महाविद्यालय आहे, आंबेडकर महाविद्यालय आहे, लॉ कॉलेज आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेज आहे, यांचं देखील मिळून एक क्लस्टर होणार आहे. आणि याचाच फायदा मराठवाड्यातील ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत त्यांच्यासाठी होणार आहे. आता राहिला प्रश्न असा की क्लस्टर युनिव्हर्सिटी झाल्याचे या महाविद्यालयांना काय फायदे मिळणार आहेत. तर हे महाविद्यालय त्यांचा स्वतःचा अभ्यासक्रम तयार करू शकतात, स्वतःचा अभ्यासक्रम स्वतः राबवू शकतात, स्वतःच ते युनिव्हर्सिटी म्हणून डिग्रीही प्रदान करू शकतात, असे अधिकार या विद्यापीठाला राहणार आहेत. शिवाय अपडेट जे नवीन कोर्सेस आहेत, या कोर्सेसला सुरू करताना अगोदर मूळ विद्यापीठाची मान्यता घेतली जात होती, ती मान्यता घेण्याची आता आवश्यकता भासणार नाही. तर पीपल्स एज्युकेशन सोसायटी असेल, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ असेल, किंवा मौलाना आझाद याचा कॅम्पस असेल, किंवा गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे त्याचं क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतर होणार आहे, ते हे जे नवीन कोर्सेस आहेत, छोटे छोटे कोर्सेस जे उद्योगावर आधारित आहेत किंवा जे रोजगार देऊ शकतात, असे छोटे कोर्सेस हे विद्यापीठ स्वतः तयार करू शकतात. आता राहिला प्रश्न, याला शासनाच्या अनुदानामधून काही फरक पडणार आहे का किंवा शासन यांचं अनुदान थांबवणार आहे का? तर निश्चितच नाही. शासन या विद्यापीठांना आतापर्यंत किंवा या महाविद्यालयांना आतापर्यंत जे अनुदान मिळत होतं ते अनुदान इथून पुढेही कंटिन्यू चालू राहील, याच्यामध्ये कोणताही फरक होणार नाही. परंतु जे नवीन कोर्सेस सुरू केले जाणार आहेत, या कोर्सेसला मात्र नव्याने अनुदान मिळणार नाही, ते नॉन ग्रँटचेच कोर्सेस असणार आहेत. आता किती महाविद्यालयांचा समावेश या क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये होणार आहे, हे जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाला जवळपास 3+5 म्हणजे ग्रँटेड आणि नॉन ग्रँटेड असे मिळून 8 कॉलेज आहेत. या 8 कॉलेजचं एक युनिव्हर्सिटी क्लस्टर युनिव्हर्सिटी होईल. मौलाना आझाद शिक्षण संस्था जी आहे, या मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या कॅम्पसमध्ये जवळपास 13 महाविद्यालये आहेत. या 13 महाविद्यालयाचे मिळून एक क्लस्टर होईल. पीपल्स एज्युकेशन सोसायटी जी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली, या कॅम्पसमध्ये जवळपास 6 महाविद्यालये आहेत. या 6 महाविद्यालयाचं मिळून एक क्लस्टर युनिव्हर्सिटी तयार होईल. आणि शासकीय महाविद्यालये जी आहेत, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय असेल किंवा शासकीय कला महाविद्यालय असेल, अशा वेगवेगळ्या मिळून 4 संस्था इथे आहेत. आणि या 4ही संस्थांची मिळून एक युनिव्हर्सिटी तयार होईल. अर्थातच या शहरामध्ये नव्याने या 4 क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन होतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करत असतानाच कदाचित असं स्वप्न बघितलेलं होतं की हे महाविद्यालय भविष्यामध्ये एक विद्यापीठाचं रूप धारण करावं. परंतु ते आतापर्यंत झालेलं नाही. आपण जर बघितलं तर ज्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण संस्था उभ्या करत होते, त्याच्या अगोदर काही शिक्षण तज्ज्ञांनी इथे देशामध्ये वेगवेगळ्या शिक्षण संस्था उभ्या केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये बनारस हिंदू विद्यालय असेल किंवा अलीगड मुस्लिम विद्यालय असेल. तर ह्या
धार्मिक संस्था म्हणून पुढे आलेल्या होत्या आणि या संस्थांचं भविष्यामध्ये विद्यापीठामध्ये रूपांतर झालं. म्हणजे बनारस हिंदू विद्यालयाचं बनारस विद्यापीठ झालं, किंवा आपण जर बघितलं तर अलीगड मुस्लिम महाविद्यालयाचं अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतर झालं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं मात्र विद्यापीठामध्ये रूपांतर होऊ शकलं नाही. खरं तर शासनाने यापूर्वीच या महाविद्यालयाचं विद्यापीठ करणं अपेक्षित होतं, परंतु ते झालेलं नाही. आज ही संधी आलेली आहे की आपण पीपल्स एज्युकेशन सोसायटीला एक विद्यापीठाचं रूप धारण करू शकतो आणि जगाच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपण उतरू शकतो. आज जी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची प्रगती मंदावलेली आहे किंवा ही ती कुठल्या स्पर्धेमध्ये दिसत नाही, तर भविष्यामध्ये या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला देखील या इतर विद्यापीठाच्या स्पर्धेमध्ये यावं लागणार आहे. आणि नव्याने सुरू असलेल्या या शैक्षणिक धोरणामध्ये एकदम अपडेट राहून त्यांना जगाची स्पर्धा करावी लागणार आहे. आणि म्हणून विद्यापीठाचं रूप महाविद्यालयाचं रूपांतर हे जर विद्यापीठामध्ये होत असेल किंवा पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं जर रूपांतर विद्यापीठामध्ये होत असेल, तर भविष्यामध्ये हे विद्यापीठ जगातलं टॉपचं विद्यापीठ देखील आपल्याला करता येऊ शकतं. एवढी स्वायत्तता या विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून फक्त पीपल्स एज्युकेशन सोसायटीच नाही जर तर इतर जे काही विद्यापीठं इथे स्थापन होणार आहेत, या सर्वच विद्यापीठांना भविष्यामध्ये अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये असेल, विद्यार्थ्यांच्या टीचिंगच्या बाबतीमध्ये असेल, किंवा नवीन कोर्सेस जे तयार करायचे आहेत त्याच्या बाबतीमध्ये असतील, किंवा ज्या नवीन संधी रोजगारामध्ये मिळणार आहेत त्याच्या बाबतीमध्ये नवीन कोर्सेस आणणं असेल, तर या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये इथून पुढं अपडेट राहावं लागणार आहे. यापूर्वी होतं होतं असं की एक विद्यापीठ हे ज्यावेळेस अभ्यासक्रम बदलेल त्याच वेळेस या महाविद्यालयांना ते राबवता येऊ शकत होतं, परंतु इथून पुढे तसं करता येणार नाही. तर हेच विद्यापीठं जे आहेत, हे जे क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन होणार आहेत, त्यांना याचे सगळे अधिकार सर्व अधिकार असणार आहेत. आणि याच्यामध्ये शासनाच्या अनुदानामध्ये मात्र कोणताही फरक पडणार नाही. उलट जे नवीन कोर्सेस सुरू करायचे आहेत, हे प्रोफेशनल कोर्सेस ही विद्यापीठं त्यांच्या स्वतःच्या तयारीने तिथे राबवू शकतात. विद्यापीठांनी अपडेट राहिलं तर याचा फायदा मराठवाड्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.